आणि घेता ना, चला पहिले चला झुलत्या पुलावर चला, एक मारतला आपण सोबत जाऊ, चेहरा बारा का वाजला, चल 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 हा चल चल तू चल. ओके सो लेडीज अँड जेंटलमेन्स, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल विकीज लाईफ. गुड मॉर्निंग, आज आहे संडे आणि आजची तारीख आहे 4 जुलै. या 4 जुलैचा ब्लॉग आहे. ब्लॉग म्हणजे थोडे लेट आलेले आहेत, त्याचं कारण माझ्याकडे एडिटिंग सॉफ्टवेअर नव्हतं माझ्या नवीन मॅकबुकमध्ये. सो तो आता आलेला आहे आणि मी माझे सगळे ब्लॉग्स मी आता एडिटिंगला स्टार्ट केले आणि सो ते लेट आले. सो आपण ऑलरेडी आहोत इकडे, आता आपण निघूयात. मी राईडला चाललो आहे, आज मी चाललो आहे पोलादपूरला. पोलादपूरच्या पुढे आपण महाबळेश्वरसाठी जो लेफ्ट घेतो तो घ्यायचा आहे आणि तिथूनच पुढे एक रस्ता आहे. सो जे सकाळचे सकाळ झाले, थोडंसं लेट झालं मला, एक 8 वाजलेत निघता निघता. सो आता मी निघतो, मी आज एकटा नाही आहे, माझ्यासोबत अनिकेत आहे जो पॅचअप करतो आहे, तो पिलेन असेल माझ्यासोबत. अजून 2 रायडर्स माझ्यासोबत आहेत, माझेच फ्रेंड्स आहेत, सो तेही मला रोह्याला भेटणार आहेत. तर इथून आपण पटकन निघूयात, लेट झालं आहे आणि सगळी तयारी झाली ऑलमोस्ट. आज जायचं आणि उद्या यायचं, कारण की ऑब्व्हियसली गावाजवळ जातो तुम्ही, गावी जाणारच आहे. सो तिकडे जाऊन उद्या रिटर्न. चलो निकलते, चल. समा मी कामोठे पर्यंत पोहोचलोय. हे छपरी लोग MH01 मध्ये मध्ये आपली आई घरात आहेत. ठीक आहे, मी येस इथे पेट्रोल भरून घेतो. हे बघ, फुल फ्लॅट म्हणजेच पुढच्या टायरची हवा गेली आहे आणि मला असं वाटतं तो पंक्चर आहे. ठीक आहे, नो वरीज. अजून ओके, सो पंक्चर काढून झालेला आहे. बारीकशी एक तार होती, त्या तारीने आमची हालत खराब करून टाकली यार. पाऊस पाऊस म्हणून पाऊस कुठे, हैराण झालो या गर्मीने. त्यात जॅकेट हे ते आपण पोचलो आहे वाकण, वाकणला पोचलो आहे आणि आता आम्ही पुन्हा एक डिटॉर घेतोय. पुन्हा म्हणजे आम्ही एक डिटॉर घेतो आहे, माझ्यासाठी नेहमीच डिटॉर असतोच आहे इकडून. आता मी सरळ नाही जाणार आहे, मी घेणार आहे राईट टुवर्ड्स रोहा आणि आम्हाला जायचं रोह्यात. तर आम्ही इथून येस रोह्याला जाऊ.
वहाँ इथे ओके इथे जायचं रोह्यासाठी. कुठे रे इथे सर रायगडचा टायगर. वाह क्या बात. रस्त्याची अवस्था खराब आहे. चलो भाई पुन्हा एकदा इथे येण्याची संधी मिळाली. हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला ओके इथून नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वार उमरट तर ह्या रस्त्याने आल्यानंतर इकडे हा एक छोटासा बोर्ड आहे झुलत्या पुलाकडे जाणारा मार्ग. चला अगदीच कच्चा रस्ता आहे. ऑफ रोडिंग होते मस्त. पुढे जाऊयात सरकूयात झुलत्या पुलाकडे. ओके तर तुम्ही इथे असं ट्रेकसुद्धा करू शकता. जी लोक चालत येणारी मंडळी आहे किंवा एस टीने स्टेट ट्रॅव्हलने जी लोक येणारी लोक आहेत मंडळी आहेत ते इथे ट्रेकसुद्धा करू शकता. ते फार उत्तम आहे मला असं वाटतं कारण या रस्त्यावर गाडी चालवणं थोडं कठीण जातं आहे. तुमच्या बाईकच्या तुमच्या व्हेकलचं सस्पेन्शनच्या आणि टायरची टेस्ट इकडे होते. आणि जर समोर एखादी अशी मोठी व्हेकल आलीच तर मग कपाळात. चला वा 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 पाण्याच्या प्रवाहाचा आवाज येतोय. आता फक्त आम्ही पडण्याचा आवाज नको यायला. बरीचशी मंडळी आहे ते बघू शकता. आज संडे असल्या कारणाने आज बरीचशी मंडळी आहे तिकडे. चला
नहीं घेता ना चला पहिले चला चल त्या पुलावर चला एक मार चला मग सोबत जाऊ चेहरा बारा का वाजला चल 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 हां चल चल तू चल ए चला काय थांबले चल हा आहे झुलता पूल इथे जास्त मुवमेंट करून काय मतलब नाही कारण की कोणत्याही क्षणी तुम्हाला मुवमेंट मिळेल आणि तुमच्या हातातली जसं की माझा कॅमेरा आहे तशी कोणतीही वस्तू पडू शकते सो प्लीज इथे आल्यावर स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घ्या जसं की बघा आणि की दादा बसमध्ये उभे असल्यासारखे एका दांडीला पकडून उभे आहेत चल ना पुढे चल पुढे चल पुढे कॅमेरा हा काय नाही चल पुढे चल हा चल हा होते हो जमत आहे जमत आहे तिकडनं परत नाही येणार आज कोण पडलं तर पडलं आम्ही दाखवतो तिकडनं परत नाही येणार अरे ते काढतील ना चल सोड हात अरे सोड बिंदास नाही पडणार तू काय तू बोलतो आम्ही हाय तो चला तर आमचा झुलता पूल राईड ही संपत येते झालं आमचं झुलता पूल कशी होती राईड अंड्या गिरीश एक नंबर कुमार खतरनाक झुलत्या पुलावर कोणाला जास्त मजा आली आणि घेतलं ना मजा घेतली मजा आली अंड्या बघ रिस्क घ्यायचं रिस्क लेने के बाद ही खुशी मिळती अगर वो सक्सेसफुल हो जाते आता तुला कसं वाटलं भीती निघून गेली की नाही रायगडला पण असंच घाबरत होता आताही असंच घाबरतोय कसं होणार तुझं नाही आता मी येणार परत येणार परत येणार एकटाच झुलता पुलावर रात्री यायचं पण चला आता हे आमचं सामान इकडे आम्ही हे असंच टाकून आम्ही सगळे उंडारत होतो ते फिरत होतो मस्त जागा आहे ना गाईस जागा छान आहे पावसाळ्यात तर अजून सुंदर हिरवे बघा जोपर्यंत पहिला दुसरा तिसरा चौथा पाऊस आहे तोपर्यंत इथं एवढेच गवत आहेत त्यानंतर अजून वाढू शकतात पण लोकांचं कसं आहे घाण करायचं गवत किती असू दे कधी यायचं काय आपलं उन्हाळा पावसाळा कधी आणि घाण करायची भरपूर थोडी घाण आहे इथे मेस आहे लोकांचं खाण्यापिण्याचं सामान पाण्याच्या बाटल्या घाण फक्त नको व्हायला एवढीच माझी इच्छा आहे तुम्ही इथे येत आहे ही व्हिडिओ बघून तर पोलादपूरवरून लेफ्ट घ्यायचं आहे टुवर्ड्स महाबळेश्वर अजून एक गोष्ट आम्ही आत्ता आलो जेव्हा पाऊस अगदी थोडा थांबला आहे तर जरा पाणी एवढंसुद्धा नाही आहे नाहीतर ते म्हणतात की पूर्ण भरतं पार पुलापर्यंत पाणी असतं आणि हे जे खडकं आहेत तिकडे ही पाण्यात असल्याकारणाने इथे शेवाळे असतात तर कृपया पावसाळी इकडे येऊन शहाणपणा करू नका खाली जाण्याचा आणि जर पाय सरकला जर पाण्याचा प्रवाह आत्ताच एवढा आहे जर पाय सरकला तर तुम्ही थेट महाडला निघाल बाहेर महाडला कोणतरी सांगून ठेवा की मी तिकडे येतो आहे तिकडे तुम्हाला घ्यायला सांगा खूप डेंजरस ठिकाण जोपर्यंत इथे पाणी कमी आहे तोपर्यंत ठीक आहे जेव्हा पाणी वाढणार इट्स डेंजरस सो सेफली आणि केअरफुली इथे या आणि धमाल करा निसर्गाचा आनंद लुटा फक्त घाण करू नका ठीक आहे चला हा जरा बरं वाटतंय हा नाही तर असलं गरम होत होतं खाली तरी आपले दोन मेंबर आज मागेच राहिलेत चावी कुठे आहे हे कुठे दादा तिकडून घ्या दादा इव्हिनिंगच्या वेळेस बरीच लोक मंडळी येत आहेत हे पाहिलं मी आता
इकडे मणेवरती उमरटच्या इकडे बेदार तानाजी मालुसरेंची समाधी पण आहे आणि एक धबधबासुद्धा आहे. पण आता वेळेअभावी आम्ही इथून निघतोय कारण आम्ही खूप जास्त एक्झॉस्टेड झालो आहे. आम्ही काहीच नाही खाल्लं आहे, पाणीसुद्धा नाही आहे आमच्याकडे. सो त्यामुळे खूप जास्तच डिहायड्रेट झालो आहे आम्ही, स्पेशली मी. सो पहिले आता आम्ही पाणी पिणार. ऑफ रोडिंग झाली.